आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबई बँक मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांना सोमवारी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावलेली आहे. त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता उद्या सकाळी 11 वाजता प्रवीण दरेकर पोलिसांसमोर हजर होणार का ते पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर पोलीस नेमकं पुढे काय करणार तेही पाहावं लागणार आहे. उद्या प्रवीण दरेकर यांची चौकशी केली जाणार आहे, त्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.